हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञान स्पेशलमध्ये पाहणार आहे अंतश्रावी ग्रंथी संस्था त्याला इंडो सिस्टीम आपण पूर्णपणे पाहणार येणाऱ्या सर्व ग्रंथी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल के तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा हो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील तर आज आपण वेळ न दौडता काय करूया आपल्या लेसनला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पाहणार आहोत म्हणजे अंतस्रावी संस्था तयार कशी होते आता आपल्या जर माणसाच्या शरीराचा विचार केला असता आपल्या शरीरामध्ये ना काही ठिकाणी काही विशिष्ट अवयव जे असतात ना ती विशिष्ट रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात आता आपण ती रासायनिक पदार्थांना विज्ञानाच्या भाषेत काय म्हणतो एक तर त्यांना विक्र म्हणतो किंवा संप्रेरक असं म्हणतो मग हे जे आपल्या शरीरामध्ये जे 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 अवयव आहेत ते अवयव ज्या विक्रांची किंवा संप्रेरकांची निर्मिती करतात त्या अवयवांना आपण काय म्हणतो तर ग्रंथी म्हणतो आणि अशा अनेक ग्रंथींचा जो समूह आहे त्या समूहाला आपण काय म्हणतो तर अंतस्रावी संस्था किंवा इंडोक्राईन सिस्टीम असं म्हटलं जातं आता अंतस्रावी संस्थांना दोन नाव आहेत पहिलं नाव आहे ते म्हणजे नलिका विरहित ग्रंथी असंही म्हटलं जातं तर ते का म्हटलं जातं तर अंतस्रावी ग्रंथीमधून स्रवणारे जे संप्रेरक असतात ना तर ते सरळपणे एकदम रथामध्ये मिसळ मिसळतात त्यामुळे त्यांना त्यांना जे वाहनासाठी जे माध्यम असतं तर त्याची आवश्यकता नसते म्हणून त्यांना नलिका विरहित ग्रंथी असं म्हटलं जातं एं, एन एनडोक्राईन सिस्टीम किंवा त्याला अंतस्रावी ग्रंथींना नलिका विरहित ग्रंथी का, का म्हटलं जातं तर त्यांना स्रवणारे जे संप्रेरक आहेत ते रक्तात मिसळतात आणि त्यांना वाहनासाठी माध्यमाची गरज नसते म्हणून त्यांना नलिका विरहित संस्था असं म्हणतात मग बाकी इतर राहिलेले म्हणजे बाह्यस्रवी ग्रंथी म्हणजे त्यांना संप्रेरकाच्या वहनासाठी कशाची गरज असणार आहे तर नलिकेची गरज असणार आहे म्हणून बाह्यश्रवी ग्रंथी जे असतात बाह्यश्रावी ग्रंथी त्यांना नलिकायुक्त ग्रंथी असंही म्हटलं जातं हा एक महत्वाचा डिफरन्स आता ग्रंथी ग्रंथीमधली पहिली ग्रंथी आपण आता पाहणार आहोत त्या ग्रंथीला म्हटलं जातं ते म्हणजे पियुषुका ग्रंथी किंवा त्याला पिच्युटरी ग्लँड असं म्हटलं जातं आता ही पिच्युटरी ग्लँड ही सगळ्यात लहान इंडोक्राईन सिस्टीम आहे किंवा इंडोक्राईन ग्लँड आहे म्हणजे पिच्युटरी ग्लँड ही सगळ्यात लहान अंतस्रावी ग्रंथी आहे तर आपल्या शरीरामध्ये याचं स्थान कुठं आहे पित पियुषका ग्रंथीचं तर ते आपल्या शरीरामध्ये स्थान त्याचं मेंदूमध्ये आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पिच्युटरी ग्लँडला मास्टर ग्रंथी असंही म्हटलं जातं कारण या ग्रंथीमुळं मास्टर म्हणजे कंट्रोल करतं काय कंट्रोल करतं तर इतर ग्रंथीचं कार्य नियंत्रित करण्याचं कार्य हे पिच्युटरी ग्लँड करत असतं त्यामुळं पियुषका ग्रंथी पि किंवा त्यांना पिच्युटरी ग्लॅन म्हटलं जातं त्या सगळ्यात महत्त्वाच्या असतात आता ही जी पियुषुका ग्रंथी आहे किंवा पिच्युटरी ग्लँड आहे या ग्लँडतर्फे त्रफे संप्रेरक कोणतं ते महत्वाचं आहे परीक्षेला त्याचा प्रश्न विचारला जातो तर त्या संप्रेरकाचं नाव आहे सोमॅटो ट्रॉपिन काय नाव आहे ट्रॉपी पिच्युटरी ग्लँड थ्रू सरवणारं संप्रेरक कोणतं सोमॅटोट्रॉपिन आता हे जे सोमॅटोट्रॉपीन आहे ह्याच्या ह्याच्यावर सगळं कंट्रोल कशाचं होतं तर हे जे विकार आहे तर हे जास्त किंवा कमी प्रमाणात सरवलं गेलंच तर व्यक्ती जास्त उंच होऊ शकतो म्हणजे जास्त प्रमाणात झालं तर व्यक्ती जास्त उंच होऊ शकतो आणि कमी प्रमाणात स्रवलं गेलं तर व्यक्तीची उंची कमी राहते म्हणजे उंचीवर याचा इफेक्ट होतो पिचिटोरी गेल्याचं सुद्धा हे महत्वाचं कार्य आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे आता या झोमॅटो पिच्युटरी ग्लॅन्डचं महत्वाचे कार्यामध्ये काय येतं विकास प्रजनन इतर ग्रंथीचं कार्य नियंत्रित करणं त्यामुळे परीक्षेला तुम्हाला जरूर लक्षात ठेवावं लागणार आहे पिच्युटरी ग्लॅन्ड म्हटल्यानंतर पियुषका ग्रंथी पहिले लक्षात ठेवा लागेल सर्वात लहान ग्रंथी आढळकुटा मेंदूमध्ये त्यांना मास्टर ग्रंथी म्हणतात आणि पुढचं लक्षात ठेवावं लागेल त्याला म्हणजे ला ते सोमॅट्रो सो हे संप्रेरक सर्वत असतं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इन आहे म्हणजे हे जर विकार जास्त प्रमाणात सरवलं तर माणूस जास्त उंच होतो कमी प्रमाणात सरवलं तर त्या माणसाची किंवा त्या व्यक्तीची उंची कमी राहते एवढे पॉईंट ह्या पॉईंट ह्याच्यासाठी महत्वाचे आहेत त्याच्यानंतर पुढची ग्रंथी येते ते म्हणजे हायपोथॅलॅमस हायपोथॅलेमस हे कुठं आढळतं तर ही ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये आढळते कुठं असते तर ते पियुषिका ग्रंथीच्या बाजूला मेंदू पियुषका ग्रंथी कुठं आढळते मेंदूमध्ये में में आढळते आणि पियुषका ग्रंथीच्या शेजारी असणारी हायपोथॅलेमस आता हायपोथॅलमस याच्यामधून स्रवणारी संप्रेरक महत्वाची आहेत याच्यामध्ये थायरोट्रोपिन किंवा त्याला टी आर एच असंही म्हटलं जातं काय म्हटलं तर थायरोट्रोपिन किंवा त्याला टी आर एच असंही म्हटलं जातं त्यानंतर डोप्यामाईन हे सुद्धा आहे वृद्धी संप्रेरक स्टॅनिन स्टॅटिन किंवा बरेच याच्यामध्ये संप्रेरक आहेत त्यामध्ये फॅक्सिप्रोसिन ए डी एच किंवा यासारखी सुद्धा याच्या हायपोथॅलमच्या अंडर येतात दुसरं महत्वाचं आता याचं कार्य काय हायपोथॉलॅमजचं है, तर हायपोथॅलेमसचं कार्य काय तर त्याच्यामध्ये असणार थायरॉड्रॉपिनमुळं पियुषुका ग्रंथीतून जे थायरॉइड होतं त्याचं स्रवण्यासाठी मदत करतं करत थायरोड्रॉपिन काय करतं तर पियुषुका ग्रंथीमधून थायरॉइड संप्रेरक स्रवण्यासाठी मदत करतं दुसरं महत्वाचं एक संप्रेरक आहे ते म्हणजे डोप्यामाईन डोप्यामाइन खूप महत्वाचं का आहे तर हे नाव फक्त लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे कारण महत्वाचे नाव आहेत डोप्या माइन मुळे काय होतं तर मेंदूमधल्या ज्या चेतापेशी चेतापेशे याचं कार्य नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असणारं रसायन त्याला प्रो लॅक्टिन असं म्हटलं जातं प्रो लॅक्टिन हे सुद्धा महत्वाचं आहे डोप्या माईन मेंदूमधल्या चेतापेशींचं कार्य नियंत्रित करण्यासाठी प्रोलॅक्टिन हे रसायन सरवलं जातं प्रोलॅक्टिन ह्याचा आणखी यूज आहे ते तुम्हाला पुढं पुढच्या भागामध्ये मी कव्हर करेन पण सध्या फक्त एवढं लक्षात घ्या डोप्यामाइनमुळे मेंदूतील जे चेतापेशीचं कार्य नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असणारं रसायन ते म्हणजे प्रोलॅक्टिन हे सरवलं जातं हे एक महत्वाचं आहे सोमॅटोस्टॅटिन सोमॅटोस्टॅटिन मुळे काय होतं तर वाढ आणि विकास हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं त्याच्यानंतर येतं ते म्हणजे फॅसोप्रेसिन फॅसोप्रेसिन या संप्रेरकामुळं वृक्क मालिकेतील पाण्याचं जे वहन आहे त्याचं ना कंट्रोल केलं जातं आणि त्यानुसार रक्ताचं आकारमान त्या पाण्यामध्ये वृक्कामध्ये ते सुद्धा नियंत्रित करण्याचं कार्य व्हॅसोप्रॅसिप्रेसिन संप्रेरकामुळे होतं म्हणजे तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे तर हायपोथॅलॅमस ही ग्रंथी कुठं आढळते पहिलं लक्षात ठेवा ही ग्रंथी पियुषका ग्रंथीच्या बाजूला आढळते मग पियुषका ग्रंथी कुठं आढळते मेंदूमध्ये आढळते मस आता यातून स्रवणारी संप्रेरक थायरोट्रोपिन महत्त्वाचं आहे डोप्यामैन एकदम महत्वाचं आहे सोमॅटोस्टॅटिन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ऑक्सिटोसिन फॅसिप्रोसिन हे सुद्धा महत्वाचे इतर पण त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवणं गरजेचं आहे पहिलं लक्षात ठेवा थायरो ट्रोपिन डोप्यामैन खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे वाक्य महत्त्वाचं आहे ओके त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे पिनाईल ग्रंथी किंवा त्याला पिनल ग्लँड किंवा पिनाईल ग्रंथी असं म्हटलं जातं आता हे कुठं आढळते तर ते मेंदूच्या आतील भागामध्ये आढळते म्हणजे आपल्या डोक्यामधल्या महत्वाच्या ग्रंथी कुठल्या पहिली आपण पाहिली पियुषका ग्रंथी ती मेंदूमध्ये आढळते हायपोथॅलेमस पाहिलं जे पियुषुका ग्रंथीच्या बाजूलाच आहे तिथं आढळते तिसरी आहे ती पिनेल ग्रंथी किंवा पिनेल ग्लाइन हे मेंदूचा जो आतील भाग आहे त्याच्यामध्ये आढळते जसं मगाशी मी सांगितलं होतं हायपोथॅलमसमधून येणारं डोप्यामाइन जे महत्वाचं आहे तसं पिनल ग्रंथीमधून स्रवणारं संप्रेरक कोणतं तर ते आहे मेल्या टॉनीन मेल्या टॉनी मेल्या हे खूप खूप महत्त्वाचं आहे का महत्त्वाचं आहे तर हे जे संप्रेरक आहे तर ते काय करतं सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाली म्हणजे ज्यावेळी सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होत होत जाते त्यामुळं हे श्रवण्याला याची याची जी श्रवण्याची क्षमता आहे किंवा हे ते सुरू होतं त्याच्यामुळं आपल्याला झोप लागते हे लक्षात घ्या सूर्यप्रकाशात झोप लागत नाही म्हणजे सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर मेल्या टॉनिन हे संप्रेरक सुरुवात होते आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप लागते त्यामुळे ग्रंथी मधलं महत्वाचं आहे संप्रेरक मेल्या टॉनिन हे त्याच्यानंतर आपली पुढची महत्वाची ग्रंथी आहे ते म्हणजे थायरॉइड ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लँड आता हे कुठं आढळते तर आपल्या शरीरामध्ये गळ्याचा जो खालचा भाग असतो म्हणजे श्वसन नलिकेच्या तोंडावर ते आपल्याला थायरॉइड ग्लँड आढळते आता थायरॉयड ग्लँडमध्ये संपणारी संर संप्रेरकं संप्रे कोणती तर याच्यामध्ये ये येणारं पहिलं महत्वाचं म्हणजे थायरॉक्झिन आणि दुसरं असतं ट्राय आयोडो थायरोनी ट्राय आयोडो थायनोनी हे दोन महत्वाची संप्रेरक आहेत था। थायरोक्झिन आणि ट्राय आयोडो थायरोड आता हे जे संप्रेरक आहेत या संप्रेरकांच्या कमी स्रवण्यामुळं लहान लहान मुलामध्ये होणारे रोग आणि याचं प्रमाण प्रौढामध्ये कमी झाल्यानंतर तिथं होणारे रोग हे दोन महत्वाचे पॉईंट आहेत आता लहान मुलांमध्ये हे संप्रेरक कमी स्रवलं तर त्याच्यानुसार क्रेटिनिझम नावाचा रोग होतो म्हणजे काय होतं तर मुलगा जो असतो ना लहान मुलगा तो खाण्याचं प्रमाण त्याचं कमी होतं त्याला झोप भरपूर मोठ्या प्रमाणात लागते किंवा त्याची जीभ लांब होते अशा प्रकारचे दोष क्रिटिनिझम या रोगामध्ये आढळून येतात म्हणजे जे थायरॉइड ग्रंथीचे जे संप्रेरक आहेत ही जर कमीच रवली तर लहान मुळामध्ये क्रिटिनिझम नावाचा रोग होतो आणि प्रौढ व्यक्तीमध्ये जर हे कमीच रवलं तर याच्यामध्ये मिक्स हा नावाचा रोग होतो म्हणजे काय होतं तर प्रौढ व्यक्तींना थंडी सहन होत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल बनत जातो हा एक महत्वाचा रोग आहे थायरॉइड ग्रंथीमुळं होण होणाऱ्या संप्रे सोडणाऱ्या संप्रेरकांच्या कमी पसरवण्यामुळं तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर येतं ते म्हणजे ये याचं कार्य काय थायरॉइड ग्लँड शारीरिक व मानसिक वाढ नियंत्रित करणे डेफिनेटली महत्वाचं आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एनर्जी निर्माण करणं किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करणं हे सुद्धा आणि रोगप्रतिकारक क्षमता नियंत्रित करणं हे सुद्धा कार्य थायरॉइड ग्लँडचं येतं म्हणजे हे महत्वाची कार्य आहे पुढची ग्रंथी आहे ते म्हणजे आद्यांतर ग्रंथी आता ही ग्रंथी शरीरामध्ये कुठं आढळते तर लहान आतड्यामध्ये आढळते आता या ग्रंथीमधून सरवणारे दोन महत्वाचे संप्रेरक पहिले आहे ते म्हणजे सिक्रेटिन आणि दुसरं आहे ते म्हणजे कोलेसिस्टोकायनिन सिक्रेटिन आणि कोलेसिस्टोकायनिंग आता हे जे सिक्रेटिन संप्रेरक आहे हे जरूर लक्षात घ्या सिक्रेटिन संप्रेरक आहे याच्यामुळं काय होतं तर कार्बोनेट क्षारांची निर्मिती होते आणि त्याच्यामुळं आपलं जे लहान आतडं आहे त्या लहान आतड्यामध्ये अंमलारी धर्मी परिस्थिती निर्माण होते म्हणजे सगळं पचनक्रिया किंवा बाकी गोष्टींसाठी उपयुक्त असणाऱ्या जे ॲसिड असणं गरजेचं आहे किंवा ॲसिड बेस कंट्रोल होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी उपयुक्त ठरतं ते म्हणजे सिक्रेटिन अद्यादग्रंथिमधे असणारा संप्रेरक म्हणजे सिक्रेटिन आणि याच्या संप्रेरकामुळे बायकार्बोनेट शहरांची निर्मिती होते आणि आथड्यामध्ये अंलारी धर्मी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे सिक्रेटिन परीक्षेच्या दृष्टीनं त्याच्यानंतर कोलेसिस्टोकायनिन आता ह्या कोलेसिस्टोकाइनिन काय होतं तर हे संप्रेरक साधुपिंड आपलं आहे त्याच्यामधून जे पाचक विक्र सरवले जातात आणि पित्ताशियामधून पित्त सरवलं जातं बाईल पित्तासाठी महत्वाचं आहे कोणतं कोले सिस्टो कायनी हे लक्षात ठेवा दोन संप्रेरक त्याच्यानंतर पुढची ग्रंथी येते ती म्हणजे स्टमक ग्लँड म्हणजे त्याला आपण जटर ग्रंथी म्हणतो अन्ननलिकेमध्ये आढळणारी महत्वाची ग्रंथी आता या ग्रंथी किंवा स्टमक मधून स्रवणारी संप्रेरकं कोणती आहेत तर त्याच्यामध्ये येतात ते म्हणजे निरोपेप्टाइड किंवा त्याच्यानंतर सोमॅटोस्टॅटिन हिस्टामाइन एंडोथेलिन आता ही नावं खूप नवीन आहेत ये हे महत्वाचे आहे आता याच्यामधलं महत्त्वाचं काय आहे तर, तर का हे न्यूरोपेप्टाइड हे महत्त्व आहे का महत्वाचं आहे तर न्यूरोपेप्टाईडमुळे आपला जो आहार आहे खाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढ होते न्यूरोपेप्टाईडमुळं आहारामध्ये आपली वाढ होते त्यानंतर सोमॅटोस्टॅटिन हे जे संप्रेरक आहे हे काय करतं तर हे मृदू स्नायू म्हणजे एकदम मऊ स्नायू आहेत त्यांचं आकुंचन प्रसरण याच्यासाठी असणारं हे महत्त्वाचे ग्र संप्रेरक आहे आणि सोमॅटोस्टॅटीनमुळं आणखी एक महत्त्वाचं कार्य होतं ते म्हणजे जे आतड्यामधला रक्त प्रवाह आहे तो कंट्रोल केला जातो सोमॅटोस्टिन जा मुळ आतड्यामधला रक्त प्रवाह कंट्रोल केला जातो ते जरूर लक्षात घ्या त्याच्यानंतर स्टॅटीन सोमॅटो सॉरी हिस्टामाइन गॅस्ट्रिक अंमलाचं सवळ नियंत्रण केलं जाते हे सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो त्याच्यानंतर परीक्षेला विचारलं जाणं बऱ्याच वेळा विचारलं जाते म्हणजे यकृत ग्रंथी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर ती यकृत ग्रंथी कुठं आढळते तर जटराच्या बाजूला असते आता ह्या जे यकृत ग्रंथी किंवा लिव्हर ग्लँड आहे या ग्लँडमधून स्रवणारी संप्रेरकं कोणती त्याच्यामध्ये परत महत्वाचं येतं ते म्हणजे सोमॅटोमेडिन सोमॅटोमेडी सोमॅटो मेडी सोमॅटोस्टॅटिन हे वेगवेगळे नाव आहेत हे जरूर लक्षात ठेवा महत्वापेक्षा महत्त्वापेक्षा हेपी हे सुद्धा हे संप्रेरक त्यातून सम सोडलं जातं आता सोमॅटोमेडिन याचा महत्वाचं कार्य काय आहे तर सोमॅटोमेडिन या संप्रेरकामुळं काय होतं ज्या पेशी आहेत त्या पेशींची वाढ होणं किंवा त्या पेशींचा विकास कसा होतो हे सगळं कंट्रोल करण्याचं कार्य हे मेडिन याच्यामुळं म्हणजे सोमॅटोस्टॅटिन वेगळा आहे सोमॅटो मेडिन वेगळं आहे हे याच्यामधला फरक तेवढा तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे त्यानंतर लिव्हर ग्लँडमध्ये स्रवणारं आणखी एक महत्त्वाचं संप्रेरक ते म्हणजे थ्रोबोपायोटीन काय नाव आहे थ्रम्बोपायोटीन नावच फक्त डिफरंट आहे फक्त लक्षात घेऊ शकता थ्रम्बोपायोटीन मुळे काय होतं ज्या रक्तपट्टिका आहे आहेत त्याच्या निर्मितीसाठी मदत केली जाते त्यानंतर आणखी एक महत्वाचं संप्रेरक होतं ते म्हणजे हेपा हेपसिडीन ह्या हेपसिडिन मुळे लोहशाराचं अवशोषण केलं जातं म्हणजे लिव्हर ग्लॅनमध्ये येणारी तीन महत्वाची संप्रेरक पहिले येतं ते म्हणजे सोमॅट सोमॅटोमेडिन पेशंटची वाढ कंट्रोल करणं आणि करण्याचं कार्य त्याचं त्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे थ्रोबोपायोटीन रक्तपटिकांच्या निर्मितीला मदत केली जाते तिसरं येतं ते म्हणजे हेपसिडिन त्यामुळे लोहशाराचं शाराचं अवशोषण केलं जातं हे तीन महत्वाचे संप्रेरक लिव्हर ग्लँड त्याच्यानंतर पुढची ग्रंथी येते ते म्हणजे साधुपिंड ग्रंथी किंवा त्याला आपण पँक्रॅटिक ग्रँड असं म्हणतो आता ही कुठं आढळते तर साधुपिंडामध्ये आढळते साधुपिंड ग्रंथी साधुपिंडमध्ये आढळते आता साधुपिंड ग्रंथी किंवा पेंक्रॅटिक ग्लँड ही कोणत्या ओतीपासून बनलेली असते ते नाव फक्त महत्वाचं आहे ते म्हणजे आयलेट्स ऑफ लँगर हॅन्स आता ते कान लँगर हॅन्स वगैरे त्यांनी शोध लावला म्हणून त्यांचं नाव दिलेलं आहे संपलं आयलेट्स ऑफ लँगर हॅन्स या ओतीपासून साधुपिंड ग्रंथी बनलेली असते आता ही जे साधुपिंड ग्रंथी आहे ही सुद्धा अंतस्रवी सुद्धा आहे आणि बाह्यस्रवी सुद्धा आहे आता महत्वाचं काय आहे तर या ग्रंथीमधून स्रवणारे बिटापेशी आणि अल्पा पेशी आता बीटा पेशी कोणते संप्रेरक स्रोवतात आणि अल्फा पेशी कोणते संप्रेरक स्रवतात एवढाच फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आता पँक्रेटिक्लँडमधून स्रवणाऱ्या ज्या बिटा पेशी आहेत ग्रंथीमधल्या बीटा पेशी याच्यामधून कोणते संप्रेरक स्रवलं जातं तर ते इन्शुलिन नावाचं संप्रेरक स्रवलं जातं म्हणजे बीटा पेशी म्हटलं तर इन्शुलन्स अल्पा पेशी म्हटलं तर ग्लुकॅगॉन आणि सोमॅटोस्टॅथिक बीटा पेशी म्हटलं तर इन्शुलिन अल्फा पेशी म्हटलं तर ग्लुक्यागोन आणि सोमॅटोस्टॅटिन एवढं लक्षात ठेवा इन्शुलिन म्हणजे काय तर रक्तातील ग्लुकोजचं अवशोषण करून त्याचं कंट्रोल करण्याच्या हे महत्वाचं आहे तर आणि सोमॅटोस्टॅटिन मुळे काय होतं तर इन्शुलिन आणि ग्लुक्यागोन यांचे श्रवण वाढवलं जातं हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायला लागेल पँक्रॅटिक लँडमधून सवणारे तीन महत्वाचे संप्रेरक त्यातल्या बीटा पेशीमधून मधून येणारं इन्शुलिन आणि अल्पा पेशीमधून सवणारा ग्लोकॅगन व सोमॅटो सॅटिन एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन आहे त्याच्यानंतर पुढची ग्रंथी येते ते म्हणजे वृक्क ग्रंथी रिनल ग्लँड असं म्हण त्याला म्हणतो रिनल ग्लँड आता शरीरामध्ये दोन वृक्क ग्रंथी असतात कुठं असतात तर त्या दोन्ही वृकावर असतात वुकामध्ये असणाऱ्या ग्रंथी रेनिन आणि एरिथ्रोपायोटीन ही संप्रेरक सवली जातात आता ही नावं थोडीशी वेगळ्या आहेत त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला किंवा त्यासाठी अवघड जाईल परंतु लक्षात ठेवू शकता कारण परीक्षेला अशाच पॉईंटवर प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस जास्त आहे आता रे वृक्षग्रंथीमधून स्रवणारं महत्वाचं संप्रेरक ते म्हणजे एरित्रोपायोटीन आता एरिथ्रोपायोटीन महत्त्वाचं काय आहे तर या एरित्रोपायोटीनमुळं ज्या तांबड्या रक्तपेशी आहेत ना त्यांची निर्मिती करण्याची क्षमता वाढवली जाते एरिथ्रोपायोटीनमुळं मुळे काय केलं जातं तर तांबड्या रक्तपेशींची निर्मिती करण्याची जी क्षमता आहे ना तर ती वाढवली जातं आणि दुसरा असतं आहे ते म्हणजे कॅल्सी ट्रॉयल आता हे जीवनसत्व महत्त्वाचं एवढंच तुम्ही लक्षात ठेवू शकता फक्त एरिथ्रोपायोटीन याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे तो तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढची ग्रंथी येते ती म्हणजे वृषण ग्रंथी किंवा आपण टेस्टिस ग्लँड असं म्हणतो ज्या पुरुषांच्या उद उष्णकोश वाढवणाऱ्या ग्रंथी आता वृषंग ग्रंथीमध्ये येणारे महत्वाचं काय संप्रेरक तर टेस्टेस्टोरॉन अँड्रोजन किंवा इस्ट्राडॉयल यासारखी महत्त्वाची ग्रंथी आहेत आता टेस्टेस्टोरॉन म्हणजे कशासाठी उपयुक्त आहे जे पुरुषामध्ये शारीरिक परिपक्वता निर्माण करणाऱ्या ज्या शुक्रपेशी आहेत याच्या निर्मितीसाठी उपयुक्त असणारं संप्रेरक म्हणजे टेस्टेस्टोरॉन टेस्टोस्टेरॉन हे खूप महत्वाचं आहे टेस्टेस्टोरॉन त्यानंतर ओहरी ग्लँड ग्लँड म्हटलं तर त्याच्यामधून स्रवणारी दोन महत्वाची आता हे स्त्रियामध्ये असणारी त्याच्यामध्ये स्रवणारी दोन महत्त्वाची संप्रेदक आहेत एक म्हणजे प्रोजेस्टेरॉन आणि दुसरा आहे तो म्हणजे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन आता प्रोजेस्टेरॉन कशासाठी उपयुक्त आहे आणि इस्ट्रोजन कशासाठी उपयुक्त आहे ह्या दोन गोष्टी समजून घ्या प्रोजेस्टेरॉन या संप्रेरक कशासाठी आहेत तर स्त्रियामध्ये होणारी प्रसूती असेल किंवा त्यांच्यामध्ये होणारे पिरियड्स किंवा दूध निर्मिती होणारी त्यांच्यामध्ये या सगळ्या क्रिया नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त संप्रेरक आहे ते म्हणजे प्रोजेस्टेरॉन खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर येतात म्हणजे इस्ट्रोजन इस्ट्रोजन म्हणजे काय तर स्त्रियामध्ये परिपक्वता निर्माण करणं शारीरिक परिपक्वता आणि महत्वाची घटना यासाठी इस्ट्रोजन हे संप्रेरक महत्त्वाचं आहे प्रोजेस्टेरॉन कशासाठी तर प्रसूती पिरियड्स आणि दुग्ध निर्मितीसाठी जास्त करून इम्पॉर्टंट आणि इस्ट्रोजन म्हणजे स्त्रियामध्ये शारीरिक परिपक्वता येणं म्हणजे इस्ट्रोजन स्त्रियामध्ये जे काम करतं तेच काम टेस्टेस्टॉरॉन पुरुषामध्ये करतं वाक्य काय सांगतो मी इस्ट्रोजन हे शरीर स्त्रियामध्ये जे काम करतं म्हणजे शारीरिक परिपक्वता निर्माण करतं तेच काम टेस्टेस्टॉरॉन हे संप्रेरक पुरुषामध्ये करतं त्यामुळं परीक्षेला काय होतं म्हणते का ह्याच्यावर एक प्रश्न विचारला होता ऑड मॅन म्हणजे ऑड ओळखा ह्याच्यामधून आणि चार नावं दिली होती टेस्टेस्टेरॉन इस्ट्रोजन आणि वेगळं एक म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे पुरुषामध्ये आहे आणि ते शारीरिक परिपक्वता निर्माण करतं आणि इस्ट्रोजन हे संप्रेरक स्त्रियामध्ये शारीरिक परिपक्वता निर्माण करत तर या लेसन मध्ये आपण एवढंच पाहतोय आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये काही महत्वाची नावं आहे वेगळी नावं सुद्धा आहेत ते सुद्धा कवर केलेले आहे आई होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्कीच करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद